वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आलेली आहे। इथे तुम्ही दिनांक बघू शकता, दिनांक 29/5/2023 म्हणजे आजच्या दिवसामध्ये सूचना आलेली आहे। आणि सूचना जी आहे ती कोणाला आहे? उमेदवारांसाठी सूचना आहे। काय आहे सूचनेमध्ये बघा, 196 व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह शिक्षक पद भरतीसाठी तांत्रिक कारणास्तव प्राधान्यक्रमात तफावत असलेल्या उमेदवारांनी पुन्हा प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत, म्हणजे 196 व्यवस्थापनासंदर्भात जे आहे विद्यार्थ्यांनी अगोदर जे आहे प्राधान्यक्रम लॉक केले होते, पण आता ज्यांच्या याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांना परत प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहे। आता तुम्ही इथे सूचना बघू शकतो किंवा आपण सूचना बघूया काय काय आहे काय काय नाही। पहिली जी सूचना आहे ती सांगितलेली बघा इथे काय आहे, पवित्र पोर्टल मार्फत दिनांक 13/4/2023 ते 26/4/2023 या कालावधीमध्ये 196 व्यवस्थापनांच्या शिक्षक या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले आहेत, परंतु काही तांत्रिक कारणास्तव 6919 उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट न होता कमी अधिक जनरेट झालेले आहेत। त्याच्यामुळे अशा उमेदवारांची जे आहेत हे जे उमेदवार आहेत 6919 या उमेदवारांना परत प्राधान्यक्रम जनरेट करावे लागणार आहे। इथे खाली त्यांची संख्या दिलेली आहे आणि इथे आता खाली कोणकोणते मुद्दे आहेत ते बघूया। आता यातला तिसरा जो मुद्दा आहे तो बघा, त्यापैकी काही उमेदवारांनी दिनांक 13/4/2023 मधील सूचना क्रमांक 9 नुसार खात्री न करता सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम लॉक केले आहेत व काही पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी सुसंगत प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत। आता ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यापैकी ज्या उमेदवारांच्या जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमामध्ये तफावत आहे अशा उमेदवारांची यादी परीक्षा क्रमांकासह पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल। या सर्व तफावत असणाऱ्या उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे। म्हणजे आता उमेदवारांनी जो रजिस्टर मोबाईल नंबर होता आपला, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर 2017 विद्यार्थ्यांना सांगतोय, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जे आहे मेसेज आला असेल तुम्हाला की तुम्ही प्राधान्यक्रम प्रिफरन्स द्या म्हणून, तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचंय आणि प्रिफरन्स डबल द्यायचे। पुढे बघा काय सांगितलं आहे, तफावत असणाऱ्या यादीतील सर्वच उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत लॉग इन करून पूर्वी लॉक जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करावेत व नव्याने पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा लॉक करावेत। म्हणजे अगोदर काय करायचे तुम्हाला, तुम्ही जे पूर्वी लॉक केले होते ते नंतर जनरेट करायचे प्राधान्यक्रम, त्याला डिलीट करायचे आणि नंतर पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे। 6वा मुद्दा आहे, नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करतेवेळी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार आपण पात्र असलेलेच प्राधान्यक्रम लॉक करावेत। महत्त्वाची माहिती म्हणजे अशी आहे की तुमचं एज्युकेशन किती आहे, काय आहे एज्युकेशन आणि तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात, अशाच प्रकारचे तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचे आहेत जेणेकरून तुमची निवड होईल आणि निवड झाल्यानंतर तुम्ही शिक्षक पद भरतीमधून बाद होणार नाहीत। जे उमेदवार लॉग इन करून पूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा लॉक करणार नाहीत त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील। तफावत असणाऱ्या यादीतील सर्वच उमेदवारांना पूर्वी लॉक जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून पुन्हा लॉक करण्यासाठी दिनांक 30/5/2023 ते 5/6/2023 पर्यंत मुदत देण्यात येत आहे। म्हणजे उद्यापासून 30 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे प्राधान्यक्रम देण्यासाठी। या तफावत असणाऱ्या यादीतील उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उमेदवारास लॉग इन उपलब्ध होणार नाही। म्हणजे तुमच्यापैकी काही उमेदवारांना जर मॅसेज आला नाही किंवा तुम्हाला जर प्राधान्यक्रम तिथे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला दिसली नाही तर त्यांनी समजून जायचं की आपल्याला प्राधान्यक्रम द्यायची गरज नाही आहे, पण ज्यांना कमी आले होते किंवा ज्यांना असं वाटलं की आपल्याला आलेली आहे मेसेज आलेला आहे प्राधान्यक्रम द्यायची सांगितले त्यांनी नक्की द्या। तफावत असणाऱ्या यादीतील उमेदवारांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी अडचण आल्यास तुम्ही खाली ईमेल आहे त्याच्यावर संपर्क साधू शकता। ईमेलचं नाव आहे ajupavitra@gmail.com, याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। आणि ही सूचना किंवा ही नोटीस आजच्याच तारखेमध्ये पवित्र पोर्टलवर अपडेट झालेली आहे किंवा आलेली आहे। तर ही होती सूचना, आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। आणि हा नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की लवकर जे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लवकरच सूचना येऊ अशी अपेक्षा। आय होप वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।